22 वर्ष काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत फिरून काँग्रेसचा प्रचार प्रसार करत छोटे मोठे कार्यकर्ते जोडले. आमच्या कुटुंबातील निर्णय होईपर्यंत पदवीधरची उमेदवारी जाहीर करू नका असे काँग्रेस श्रेष्ठींना सांगत होतो, परंतु त्यांनी ती जाहीर केली आणि मग मात्र अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला. हा आमच्या कुटुंबाचा निर्णय असून हा निर्णयाचे रूपांतर डॉक्टर सुधीर तांबे यांच्या माध्यमातून माझ्या विजयात होईल असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी केले. देवळाली प्रवरा बाजार तळावर अजय खिलारी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित पदवीधर मतदारांच्या बैठकीत तांबे बोलत होते. सत्यजित तांबे म्हणाले की अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर आपण अनेक चर्चा तर्क वितर्क घडामोडी प्रसार माध्यमातून ऐकल्या व वाचल्या असतील. आता मी अपक्ष नव्हे तर सर्वपक्षीय उमेदवार झालो आहे, कारण राज्यातील सर्वपक्षीय ताकद मनाने माझ्यासोबत आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले. यावेळी मात्र काँग्रेसचे केलेल्या निलंबनाच्या कारवाईबाबत बोलण्यास मात्र सत्यजित तांबे यांनी विनम्रपणे नकार दिला. आज मी आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. खर तर अजयनी सांगितलं त्या पद्धतीने 2007 पहिल्यांदा देवळाली प्रवरामध्ये आम्ही विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करत असताना रॅली केली आणि इथं मोठी चौकात आपल्या बाजार तळावर सभा झाली. म्हणजे माझे आणि तुमचे संबंध हे तुमचे आणि डॉक्टर तांबेंचे संबंध त्याच्या आधीचे. यांचे यांचे तुमचं नाही. गेले 22 वर्ष 2000 27 सप्टेंबर 2000 काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेमध्ये प्रदेश सचिव म्हणून माझी निवड झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत तब्बल 22 वर्ष झाले मी काँग्रेस पक्षामध्ये सक्रियपणे काम करतो आहे. असा एकही राज्य नाही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत का जिथं मी काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी गेलो नाही. आणि या राज्यातला असा एकही जिल्हा नाही, एकही तालुका नाही आणि एकही गाव नाही का जिथं मी काँग्रेस पक्षाच्या कामाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो नाही. इतकं काम मागच्या 22 वर्षात या पक्षाच्या साठी आम्ही सातत्याने केलेलं आहे. 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील काम करण्याची संधी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अहमदनगर.